प्रत्येक माणूस आपल्यातला झोपीनं ताटलेला आहे. कुणी रोडवर झोपत, ऐक पाय ऐक, आरक्षण ऐकायला आला, कुठे हाणायला आला, गांभीर्याने राहायचं शिका. अख्खा देश आपल्याकडे बघतोय, मराठे किती ताकते आले, त्यामुळे गांभीर्याने राहा. सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय? आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो, ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत म्हणून तुम्ही मुंबईला आलेले. आपलं म्हणणं होतं, जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं, तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे, तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली, तरच तो अर्ज करू शकल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही. आता त्याला नोंद मिळालेली जर माहितच नसलं तर ते अर्ज करीन कसं? त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातले निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का, गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी जे मिळाल्यात ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केलं. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्यानंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला